पोलीस आयुक्त मितेश कुमार यांनी विविध मुद्द्यांवर बोलताना अवैध हुक्का विक्री करणाऱ्या पार्लरवर होणाऱ्या कारवाई व शहरातील मुलांना चोरणाऱ्या सक्रिय टोळीला पकडण्यासाठी पोलिसांद्वारे कोणते पाऊल उचलले जात आहेत व तसेच नागरिकांना काही गैर आढळल्यास नागरिकांनी काय करावे याबद्दल माहिती दिली. शहरात कायद्याच्या विरोधात जे अवैध पद्धतीने हुक्का पार्लर चालत आहेत त्यांच्या विरोधात पोलिसांतर्फे मोहीम सुरू करण्यात आली आहे. तरी सुद्धा अनेक ठिकाणी अवैध पद्धतीने काही लोक लपून हुक्का पार्लर चालवतात. पोलीस आयुक्त मितेश कुमार यांनी सर्व पोलीस पथकांना शहरातील या अवैध हुक्का व्यवसाय चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. हुक्का पार्लर जो भी कायदे के विरुद्ध नियम के विरुद्ध चल रहा है उसके ऊपर ऑलरेडी मुहिम बहुत सख्त तरीके से शुरू की गई है. कुछ बीच बीच में कुछ खबर आ रहे हैं कि कहीं पे कुछ लोग चोरी छिपके इस प्रकार के व्यवसाय करने का प्रयत्न कर रहे हैं. मैं अपने पुलिस अधिकारियों को ऑलरेडी ये स्पष्ट सूचना दी गई है कि इस प्रकार की अवैध जो भी हुक्का जो लीगल है उसके बारे में मैं कुछ नहीं बोलूँगा, जो भी उसके जो नियम हैं, बट जो भी अवैध तरीके से हुक्का पार्लर्स चल रहे हैं उसको पूरी तरीके से बंद करने का आदेश दिया गया है. और जो भी इस प्रकार की अवैध काम करते हुए दिखेगा उसके ऊपर बहुत कडक कारवाई की जाएगी. तसेच मुलांची चोरी करणारी टोळी शहरात सक्रिय असणाऱ्या अफवांबद्दल बोलताना पोलीस आयुक्त मितेश कुमार म्हणाले, पोलिसांद्वारे एक डेडिकेटेड व्हॉट्सअप नंबर इश्यू केले गेले होते जेणेकरून काही चुकीचे आढळल्यास नागरिक या नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकतील. अशा गोष्टींच्या तपासासाठी पोलिसांद्वारे काही स्पेशल टीम्स तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पोलीस आयुक्त मितेश कुमार यांनी नागरिकांना केले आहे. मुलांचे चोरी करणारी काही टोली शहरात सक्रिय असल्याबद्दलची काही अफवा आणि खोटी बातमी सोशल मीडियावर मधले कालात प्रसारित झाला होता, त्या अनुषंगाने पोलिसांकडून ऑलरेडी सूचना सोशल मीडियाचे मार्फतीने आणि प्रेसचे मार्फतीने आम्ही सांगितले होते की अशा प्रकारचे अफवावर विश्वास ठेवू नका. त्याच्यानंतर आम्ही एक डेडिकेटेड व्हॉट्सॲप कंप्लेंट नंबर पण इश्यू केले होते ज्यामध्ये अशा प्रकारचे कोणालाही परसीव्ड थ्रेट वाटत असतील तर त्यामध्ये त्यांनी संपर्क करावी. आमचे डेडिकेटेड 10 टीम्स यांना इमिजिएटली अटेंड करण्यासाठी आणि काउन्सिलिंग टीम्स पण आम्ही तयार केले होते जेणेकरून कोणाला अशा भीतीचे वातावरण वाटत असतील तर त्यांना जाऊन आवश्यक काउन्सिलिंग करतील. आत्ता त्याच्यानंतर परत काही अशा प्रकारचे अफवा आल्यानंतर कालपासून मोठ्या प्रमाणात PA सिस्टमशी अनाउन्समेंट वेगवेगळे व्हल्नरेबल एरियाज स्लम एरियाज किंवा कॉलनीजमध्ये जिथे अशा प्रकारचे अफवा पसरत होता तिथे मोठ्या प्रमाणात अनाउन्समेंट्स करण्यात आली. काही ऑटोरिक्षाज हायर करून तिथून पण PA सिस्टमचे मार्फतीने आम्ही अनाउन्समेंट केले होते. आमचे जे पोलीस दीदी आणि पोलीस काका आहे त्यांना फक्त या गोष्टीवर जे काही स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याशी चर्चा करण्याबद्दलची सूचना देण्यात आली होती. एज्युकेशन ऑफिसरचे माध्यमांनी आणि आमचे स्थानिक पोलिसांचे माध्यमांनी आम्ही स्कूल्सचे मॅनेजमेंटला अप्रोच केले होते आणि त्यांनी पण त्यांचे मुलांना कोणताही घाबरायची कारण नाही आहे आणि अशा प्रकारचे अफवावर विश्वास ठेवू नका असे स्कूल्सकडून पण सूचना झालेली आहे. स्कूल्स सुटण्याचे वेळी आणि स्कूल्स सुरू होण्याचे वेळी आम्ही काल दुपारपासून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावले होते. कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर म्हणून आमची एक हे होती आणि स्कूल्सचे समोर ज्यावेळी पेरेंट्स येतात मुलांना घेऊन जाण्यासाठी त्यांच्याशी पण एक इमिजिएट तौरवर चर्चा आमचे अधिकारी कर्मचारीचे होत होता. तसेच दामिनी स्क्वॉड्स आणि भरोसा सेल्स पण ॲक्टिवेट करण्यात आली होती आणि विशेष अशा प्रकारचे अफवामुळे कोणालाही कोणावर संशय घेऊन लोक मारहाण करणार नाही याचे उपाययोजना म्हणून पण लोकांना सूचना देण्यात आले होते की अशा कोणताही मारहाण वगैरेची हे करू नका. आणि जे व्हल्नरेबल यामध्ये एलिमेंट्स आहे बेगर्स असतील किंवा काही वेडसर लोक असतील जे अशा प्रकारचे टार्गेट होण्याची शक्यता असते त्यांचे विरुद्ध पण थोडा मोहीम घेऊन